नमस्कार, मी निवेदिता निवेज रेसिपी मध्ये तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर पहिल्यांदाच हे माझे व्हिडिओ पाहत असाल किंवा चॅनल वरती पहिल्यांदाच असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या ह्या रेसिपीची सुरुवात करूया। तर आज आपण आंबट गोड चवीची टोमॅटोची भाजी कशी बनवायची ते पाहतोय। तर कढई गरम करत ठेवली आहे, त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल व्यवस्थित तापल्यानंतर 1 चमचा जिरा आणि 1 चमचा मोहरी टाकायची आहे आणि ते व्यवस्थित तडतडू द्यायचं आहे। तर रोजच्या स्वयंपाकामध्ये कुठली भाजी करावी हा एक मोठा प्रश्न पडलेला असतो आपल्या सगळ्याच गृहिणींना। म्हणजे सकाळी कुठली भाजी बनवायची, संध्याकाळी कुठली बनवायची किंवा टिफिनमध्ये कुठली भाजी द्यायची हा एक मोठा प्रश्न असतो। तर ह्या पद्धतीने तुम्ही ही टोमॅटोची भाजी एकदा करून पहा। अगदी चिमूटभर हिंग टाकलेलं आहे मी। जिरे, मोहरी आणि हिंग ह्या 3 गोष्टी टाकलेल्या आहेत। थोडंसं परतून घेऊया आणि इथे ठेचलेला लसूण टाकायचं आहे। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या मी असं खलबत्त्या ठेचून घेतलेले आहे। आता 30 सेकंदासाठी हा लसूण परतून घेऊया आणि त्यानंतर भरपूर सारा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकूया। तर 2 मध्यम आकाराची कांदी होती जी मी अशी चिरून घेतलेली आहेत बारीक। कांदा थोडासा जास्ती वापरायचा म्हणजे भाजीची चव ही छान लागते। तर हा कांदासुद्धा आपल्याला थोडासा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे। 1 मिनिटासाठी हा कांदा आता आपण छान परतून घेऊया। हलकासा तांबूस रंग आला पाहिजे त्याला। तर आता इथे तांबूस रंग आलेला आहे कांद्याला। तर आता आपण टोमॅटो टाकूया। 4 मध्यम आकाराची टोमॅटो मी आधी स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर असं बारीक चिरून घेतलेलं आहे टोमॅटोला। तर आता हा टोमॅटो आपल्याला कांद्यामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। तर सुरुवातीला 1 मिनटं असाच परतून घेऊया आपण आणि त्यानंतर ह्यामध्ये कोरडे मसाले टाकूया। तर खूप मस्त लागते ही भाजी। अगदी तुम्ही मुलांना पोळीमध्ये किंवा चपातीमध्ये टाकून रोल करून सुद्धा देऊ शकता। आधेमध्ये खायला अगदी जबरदस्त अशी हा भाजीचा प्रकार आहे। तर 2 लहान चमचे मी इथे तिखट टाकत आहे, म्हणजे लाल तिखट टाकत आहे। तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाका। 1/2 चमचा हळद टाकूया। 1 चमचा इथे मी धने पावडर टाकत आहे, 1 छोटा चमचा। त्याचबरोबर 1 छोटा चमचा मी जिरे पावडर टाकत आहे। खूप बेसिक मसाले इथे आपण वापरत आहोत। 2 ते 3 चमचे भाजलेल्या दाण्याचं पीठ आहे, हे म्हणजे शेंगदाण्याचं पीठ घेतलेलं आहे। आणि शेंगदाण्याचं पीठ घेताना ते थोडंसं जाडसर असावं म्हणजे भाजीची जी चव आहे ती खूप छान लागते। चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। आता हे सगळे मसाले किंवा हे जे ड्राय स्पायसेस आहेत हे टोमॅटोमध्ये मिक्स करून घेऊया आणि फक्त 1 मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे, जेणेकरून हळद, लाल तिखट जे काही आहे त्याचा कच्चा स्वाद हा चालला जाईल। आता इथे मसाले व्यवस्थित परतून घेतलेत मी टोमॅटो सोबत। तर 1 ते 1.5 चमचा इथे गुळ पावडर टाकत आहे, म्हणजे गुळाची पावडर टाकत आहे। तुम्ही तुमच्याकडे गुळ पावडर नसेल तर 1 छोटा तुकडा टाकू शकता गुळाचा, किंवा साखर टाकली तरीही चालेल। तर आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया, पॅनला कव्हर करूया आणि 2 मिनटं एक वाफ काढून घेऊया। 2 मिनटं झालेली आहेत, मस्त भाजी आपली शिजलेली आहे। अगदीच ओव्हर कुक नाही करून घ्यायची भाजीला। थोडासा हलकासा क्रंच पण राहायला पाहिजे टोमॅटोचा। तर अतिशय सुंदर अशी ही भाजी तयार होते, आंबट गोड चवीची। आणि आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आपण भरपूर सारी, एकदा मिक्स करून घेऊया। तर ही भाजी तुम्ही कधीही आधेमध्ये जेवण्यासाठी बनवू शकता, टिफिनसाठी अगदी परफेक्ट आहे। आणि जसं की मी सांगितलं, मुलांना तुम्ही चपातीमध्ये किंवा पोळीमध्ये ही भाजी टाकून रोल करून देऊ शकता। तर एकदा करून पहा, तुम्हालाही ही भाजी नक्कीच आवडेल।